नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी। कॉम्प्रेसरचा स्फोट, 3 कामगार गंभीर, चाकण MIDC मधील घटना। पुणे नाशिक महामार्गावर आळंदी फाटा येथील सोकिन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये अचानक कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन 3 कामगार गंभीररित्या भाजल्याची घटना मंगळवारी दिनांक 29 मार्च 2022 रोजी सायंकाळी 4 सुमारास घडली। तातडीनं या सर्व कामगारांना रुग्णालयात हलवण्यात आलं। कंपनीतील आग तातडीनं विझवण्यात आली। घटनेनंतर कंपनीतील कामकाज बंद करण्यात आलं होतं। याबाबत संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। दरम्यान चाकण पोलिसांनी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार 3 कामगार गंभीर भाजलेले असून वीरेंद्र बनवारी यादव वय 28, अक्षय भीमराव केदारे वय 27 आणि शिवाजी निळखंठ अप्पा मठपती वय 28 सर्व राहणार मेदनकरवाडी तालुका खेड हे तिघे कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन गंभीर भाजलेले असून त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। यातील वीरेंद्र यादव हा 80% भाजला असून अक्षय केदारे 60% तर शिवाजी मठपती 95% भाजलाय। या सर्वांवर उपचार सुरू आहेत। खेड तालुक्यातील वाकी येथील 6 महिन्याच्या बाळाला चक्क हेलिकॉप्टर मधून खराबवाडी येथील वडिलांच्या घरी नेण्यात आले। मंगळवारी 29 मार्च 2022 रोजी पार पडलेला हा अनोखा सोहळा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी देखील गर्दी केली होती। नेमकी काय घटना आहे जाणून घेऊयात याच बाळाच्या नातेवाईकांकडून। सांगायचं की आमची एक बाची होती, ती कोरोना काळामध्ये एक्सपायर झाली। तर तिची एक कल्पना होती, तिची एक इच्छा होती की तिच्या मुलाला दिदीला जे बाळ होणार आहे ते बाळाला हेलिकॉप्टरमधून तिच्या घरी पोहोच करायचं आणि तिची इच्छा पूर्ण करण्याकरता आमच्या वाटेकर कुटुंबासन, पारधी कुटुंबासन, आमचे मेहुणे असतील, आम्ही सगळ्यांनी तो प्रयत्न केला आणि त्याला यश आलं। आज खऱ्यातून आदिताने तिला भावभरणं श्रद्धांजली ठरन की त्या दिदीचं बाळ हेलिकॉप्टरने आज घेऊन गेलो आम्ही तिच्या याला घरी। लाईट कट केली म्हणून वायरमनला शिवीगाळ करत मारहाण केल्याप्रकरणी राजगुरुनगर शहरातील 2 जणांवर सरकारी कामात अडथळा व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रमोद शांताराम मलघे, राहणार मलघेवाडी तालुका खेड, यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। वीरेंद्र कदम, राहणार अहिल्यादेवी चौक राजगुरुनगर, किरण जठार, राहणार तिन्हेवाडी रोड राजगुरुनगर अशी आरोपींची नावे आहेत। महावितरण कंपनीच्या ऑफिसमध्ये जाऊन वायरमन मलघे याला फोनवर बोलावून घेतले। मी वीज बिल भरले आहे, लाईट कट का केली, आता लगेच लाईट जोडून दे असे म्हणत मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे। तर या प्रकरणाचा खेड पोलीस अधिक तपास करत आहेत। सातेरी मधमाशीचे पोळे पेटीत बंदिस्त। मधमाशी ही परागीभवनासाठी अत्यंत महत्वाची असल्याने त्यांचे रक्षण करून संख्या वाढवावी असे आवाहन प्राध्यापक हेमंत कुमार डुंबरे यांनी खेड तालुक्यात किवळे येथे केले। किवळे येथील श्री तुकाराम ज्ञानेश्वर घाटे यांच्या शेताच्या बांधावर असलेल्या दगडाच्या मध्ये असलेले सातेरी मधमाशीचे पोळे पेटीत बंदिस्त करण्यात आले। साधारणपणे 2 महिन्यांपूर्वी मधमाशांची वसाहत दगडात येऊन बसली होती। त्या वसाहतीला शास्त्रीय पद्धतीने बाहेर काढून पेटीत ट्रान्सफर करण्यात यश आले। खरपुडे खुर्द येथील खंडोबा मंदिर परिसरातील मोरांसाठी राजगुरुनगर येथील जय आंबे सुपर मार्केटच्या वतीने 100 किलो धान्य देण्यात आले। यावेळी खरपुडे खुर्द गावाचे सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थ उपस्थित होते। भैरवनाथ विविध विकास सेवा सहकारी सोसायटी खराबवाडीच्या चेअरमनपदी हनुमंत अनंता कड व व्हॉइस चेअरमनपदी आशा शांताराम खराबी यांची बिनविरोध निवड करण्यात आली। या निवडीबद्दल त्यांचे नागरिकांकडून अभिनंदन होत आहे।
राणा प्रताप कबड्डी संघ राजगुरुनगर आयोजित पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य खुला गट कबड्डी स्पर्धा रविवार दिनांक 27 मार्च 2022 रोजी महात्मा गांधी विद्यालय राजगुरुनगर या ठिकाणी संपन्न झाला. या स्पर्धेत एकूण पुणे जिल्ह्यातील 51 संघांनी सहभाग घेतला होता. राजगुरुनगरच्या कबड्डी स्पर्धेमध्ये राकेश भाऊ घुले संघाने करंडक पटकावला. चांडोली राजगुरुनगर येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित सर्व रोग निदान उपचार शस्त्रक्रिया व दंत चिकित्सा शिबिरात 1303 रुग्णांची तपासणी करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ भगवान काकणे यांनी दिली. चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व रोग निदान उपचार शस्त्रक्रिया व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात तालुक्यातील मोठ्या संख्येने रुग्ण सहभागी झाले होते. आळंदी शहर स्वच्छता मोहिमेला गती मिळाली आहे. येथील केळगाव ग्रामपंचायत, चरोली ग्रामपंचायत व आळंदी नगर परिषद यांच्याकडून स्वच्छता अभियान जनजागृती मोहीम राबविली जात आहे. वडमुखवाडीत श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना हरिनाम गजरात. आळंदी येथील वडमुखवाडीतील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात ग्रामस्थांच्या वतीने नवीन विठ्ठल रुक्मिणी, श्री राम, श्री लक्ष्मण, श्री हनुमान, श्री सीतामाई, श्री राधाकृष्ण मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना सोहळा एकादशी दिनी विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला. राजगुरुनगर शहराचा टपाल बटवडा मागील 2 दिवसांपासून ठप्प आहे. संपामुळे खेड पोस्ट कार्यालयातून सोमवारी व मंगळवारी टपाल बटवडा होऊ शकला नाही व जनतेच्या रिकरिंग भरणा देखील होऊ शकला नाही. चाकण येथील संग्राम दुर्ग किल्ला ते चक्रेश्वर रोडवरील भुजबळ आळी या ठिकाणी गेली 15 दिवसांपासून ड्रेनेज लाईनचे काम सुरू आहे. काम तातडीने पूर्ण होत नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रखडलेले काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी आता होत आहे. खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी चाकण विविध कार्यकारी सोसायटीचे नवनियुक्त चेअरमन बाळासाहेब पठारे व व्हॉइस चेअरमन दत्ता गोरे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार केला. नूतन पदाधिकाऱ्यांच्या त्यांच्या पुढील वाटचालीस आमदार मोहिते यांनी शुभेच्छा दिल्या. दरम्यान निवडीनंतर बोलताना नूतन पदाधिकाऱ्यांनी काय सांगितले ते पाहूयात. सर्व जेवढे निवडून आले संचालक त्यांचं प्रथम स्वागत करतो. सगळ्यांचा सर्वांनी पाठिंबा दिला त्यामुळे आभार मानतो. आणि जे काय मतदारांचं पण सगळ्यांचं जी इच्छा होती ती पूर्ण केलेली निवड झाली. आमच्या सर्व संचालक मंडळ व चेअरमन, व्हाईस चेअरमन व जो आमच्याबरोबर आमच्या पाठीमागे जे आमचे काम करतात त्यांचे आम्ही यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. ते सर्व टीम यांच्या एक विचाराने आम्ही इथून पुढे संस्थेच्या हितासाठी सर्व गोष्टी चांगल्या करू व सर्व एकजुटीने राहू. चाकण कडाचेवाडी गावाजवळील ठाकरवाडी या ठिकाणी भर उन्हाळ्यात बोरवेल्स कूपनलिकेच्या माध्यमातून टाकीत पाण्याची साठवणूक करून आदिवासी महिलांची 1 किलोमीटर पाण्याची पायपीट आज कायमची थांबवली आहे. पाण्यापासून वंचित असलेल्या डोंगरावरच्या जंगलातील ठाकरवाडीत अखेर पाण्याची व्यवस्था झाली असून ठाकरवाडीतील कुटुंबांना हे पाणी मिळणार आहे. श्री पांडुरंग लष्करे यांनी उचल घेऊन हे काम पार पाडले. यासाठी दत्ताशेठ खांडेबराड, मंगेश पराड, किरण कड, ग्रामसेवक जाधव मॅडम, रामभाऊ कुसाळकर यांनी मोटर सेटसाठी अर्थसहाय्य केले. संपूर्ण खेड तालुक्याला हेवा वाटावा असे काम राजकारण बाजूला ठेवून या सर्व तरुणांनी केले आहे. यावेळेस शिवसेना तालुका प्रमुख श्री रामदासाबा धनवटे, रामचंद्र कड, गुलाब खांडेबराड, मनोज खांडेबराड, प्रभाकर कड, शामराव कड, सरपंच महादेव बचुटे, उपसरपंच सोनालीताई कोतवाल, प्रियंका कड, निर्मलाताई कड, शशीभाऊ लष्करे व सुनील कड आदी मान्यवर उपस्थित होते. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.